आज अपन लेसन नंबर 4 बघणार आहे ज्योमेट्रिक कंस्ट्रक्शन। ज्योमेट्रिक कंस्ट्रक्शन मी स्वतः कंस्ट्रक्शन करून दाखवणार आहे, कारण एक एक मुलांना बोर्ड वरती काय केलेलं आहे, आधीच आपलं ऑनलाईन लेक्चर चाललंय त्या बोर्ड वरती मी ड्रॉ करणार, बऱ्याच मुलांना समजणार नाही, त्यापेक्षा आपण नोटबुक मध्ये ड्रॉ करून कन्स्ट्रक्शन केलं तर ते सोप्या पद्धतीने समजेल। म्हणून आता हा लेसन जो आहे तो मी काय करणार आहे, टेस्ट आपल्या नोटबुक मध्ये घेणार आहे। लेसन नंबर 4 ज्योमेट्रिक कंस्ट्रक्शन, आज तारीख आहे 10/8/2020। आता इकडे बघा, हा लेसन आता जुन्या म्हणजे आपल्या जुन्या पॅटर्ननुसार बघितला तर 10 मार्क येणार, खूप सोपा लेसन आहे। फक्त तुम्हाला काय पाहिजे ह्याच्यामध्ये, चांगली स्केल पाहिजे व्यवस्थित, त्याच्यानंतर चांगलं डिवायडर पाहिजे, प्रोटेक्टर पाहिजे चांगलं, आणि आपल्याला एक पेन्सिल हवी आहे एक्स्ट्रा, कारण एक लाईन्स ड्रॉ करायला आणि एक आर्क करायला। एक बेसिकली लक्षात ठेवा, यामध्ये डिवायडरमध्ये जे आपण किंवा कंपासमध्ये जी पेन्सिल घालतोय ती लहान असायला पाहिजे। लहान का असायला पाहिजे, कारण लहान पेन्सिल असली की आपल्याला आर्क वगैरे व्यवस्थित येतात। एक एक मुलं काय करतात, ह्याच्यात जर मोठी पेन्सिल असली की त्या पेन्सिलला धरायचं आणि आर्क काढत बसायचं, याच्यामुळे काय होतंय, आर्क जरा जरी कुठेतरी चुकला तर आपलं पूर्ण कन्स्ट्रक्शन बिघडू शकतंय। त्यामुळे हे बेसिक नॉलेज आहे की जे आता ही पण मी पेन्सिल घेतली ती जराशी मोठीच आहे, ह्याच्यापेक्षा जरा एवढी असेल तर ही पेन्सिल काय करायची, कंपासमध्ये लहान पेन्सिल वापरायची आणि तिचं टोक नेहमी शार्प केलेलं असलं पाहिजे। आधी पहिल्यांदा बेसिक काय सांगते बघा, आर्क ड्रॉ करताना आपण फक्त आपण ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन करावलंय, फक्त एकदाच असं फ्लाइटली फेंटली काय करायचं, आर्क ड्रॉ करायचा। हे काय नारळाचं झाड नाही असं गर 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 100 एक पोरांना सर असते असं असं सारखं गिरवत बसायचं, त्यामुळं काय हे असं गिरवत बसायचं नाही, ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन करायला बोलाय म्हणजे केसासारख्या नाजूक व्यवस्थित काय यायला पाहिजेत, फिगर्स ड्रॉ व्हायला पाहिजेत। आता डायरेक्ट बघितलं ह्याच्यामध्ये काही जास्त प्रॅक्टिस सेट नाही आहेत, यामध्ये काय आहेत फक्त दोनच प्रॅक्टिस सेट आहेत, 4.1 आणि 4.2। आणखीन एक महत्वाचं, हे आपलं हे वर्ष सगळं कोरोनाचं वर्ष आहे असं म्हणलं तरी हरकत नाही, बऱ्याच मुलांना प्रश्न पडेल की हे मॅडम ह्या प्रकरणातलं काय कॅन्सल झालंय, ह्या प्रकरणातलं काही कॅन्सल झालं नाही, या प्रकरणातलं कॅन्सल झालं नाही ट्रिग्नॉमेट्री, मी आधी तुमचा व्हॅकेशनमध्ये घेतलेला होता त्याचा व्हिडिओ बघितला तर त्यातलं सुद्धा काही कॅन्सल झालं नाही। हे दोन लेसन असे शासनाने ठेवले की त्यातलं काही त्यांनी कमी केलेलं नाही आहे, बाकी सगळ्या लेसनमध्ये कमी झालेलं आहे। आता ज्या वेळेला हे सगळं आता पहिला माहिती देते ती मी बेसिक माहिती देते, ही सगळ्यात महत्वाची आपल्याला स्केल लागणार आहे। स्केल घेताना त्याच्यावरती सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे नंबर्स दिसायला पाहिजेत, हे नंबर्स दिसले नाही तर तुमचं सगळं मेजरमेंट चुकेल। एक एक मुलांना वाटतं त्याला काय होतंय, काय पण सांगतात मॅडम, तुमचं जरा जरी इथं सेंटीमीटरमध्ये फरक आला तर इथं फिगरमध्ये फरक येतोय, ॲक्युरेट फिगर यायची असेल, आउट ऑफ आउट्स मार्क पाहिजे असं असतील तर हे काय करायचं, हे बेसिकली तुम्हाला काय करायला पाहिजे समजायला पाहिजे। जे कन्स्ट्रक्शन करताना जे आपण साहित्य वापरणार आहे ते चांगल्या क्वालिटीचं व्यवस्थित, कंपास जो असणार आहे तो 100 टिकाळांनी हा हलणारा नाही पाहिजे, तो चांगला व्यवस्थित, जास्त टाईट पण नाही आणि एकदम लूज पण नाही। आता अजून एक महत्त्वाचं सांगते, आता ही तुमची स्केल आहे, आता ही स्केल माझी नवीन आहे, मग या स्केलवरती ह्या पॉईंटवरती म्हणजे जिथं झिरो पासून स्टार्ट होत आहे, बरेचशी मुलं असं माप घेतात मग ह्याच्यामध्ये ते हलू पण शकते, त्यापेक्षा काय करायचं सांगते, हा ही जी झिरोची लाईन आहे तिथं असा कंपास ठेवायचा आणि तिथं थोडस आपली ताकद लावायची, खाऊन पिऊन ताकद लावायचं नाही, तिथं काय आपण बॉडी बिल्डिंगची स्पर्धा घेणार नाही आहे, त्यामुळे कसं अलगद की आपण पट्टी तोडायची नाही त्याच्यावरती, एकदम थोडंशा असं ताकद लावून एक छोटासा पॉईंट करायचा। आता ह्या पॉईंटचं काय आहे की ज्या ज्या वेळेला आपण मेजरमेंट घेणार त्यावेळेला आपला हे कंपास त्या पॉईंटमध्ये व्यवस्थित बसेल आणि आपल्याला मेजरमेंट घ्यायला सोपं जाईल, हे कंपास ह्या स्केलवरून हलणार नाही। ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्या मला आमच्या शिक्षकांनी शिकवलेल्या होत्या त्याच मी तुम्हाला सांगितल्या होत्या, त्यामुळे ते व्यवस्थित फॉलो करा। आता आपण पेज नंबर 91 तुमच्या टेक्स्टबुक मधलं जे आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा लेटेस्ट रिकॉल, लेटेस्ट रिकॉल म्हणजे काय, पहिल्यांदा आपण बेसिक कन्स्ट्रक्शन बघणार आहे आजच्या लेक्चरमध्ये। बेसिक कन्स्ट्रक्शन म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर कसं ड्रॉ करायचं हे जर विचारलं तर बऱ्याच मुलांना येतच नाही, त्यांची इथनं सुरुवात असते परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय, मग असंच लक्षात यायला नको, कारण तुम्ही प्रॅक्टिस सेट 4.1 बघितलं तर हे तुम्हाला येतंय हे गृहित धरून त्यांनी 4.1 दिलेलं आहे, पण आपण तसं करायचं नाही। आपण आज पहिल्यांदा बेसिक कन्स्ट्रक्शन की जे ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शनसाठी काय आहे इम्पॉर्टंट आहे त्यासाठी आपण बेसिक पासून जायचं आहे। मग आज आपल्या बेसिक आणि हे बेसिक कन्स्ट्रक्शन आपल्याला बोर्डाला सुद्धा काय आहे 2 मार्क लिहू शकते की
अशा पद्धति कंस्ट्रक्शन के तुम्हें रिप्रेजेंट करा। मैं असं मना चाहिए कि मैडम ने आम घल नहीं हे आपलं बेसिक आहे। हे सगळी आता जी बेसिक कंस्ट्रक्शन घेणार आहे ती सगळी दोन दोन मार्काला बोर्डाला येऊ शकतात। आता पहिलं बेसिक कंस्ट्रक्शन आहे, आपण इथं पाहिजे तर लिव्यावरती बेसिक कंस्ट्रक्शन, याच्यावरती काहीही प्रॅक्टिस सेट नाही आहे, पण हे बेसिक कंस्ट्रक्शन तुम्हाला पेपरला किती मार्काला येणार, दोन मार्कासाठी येणार। त्यामुळे हे कलर पेन नी लिहा बेसिक कंस्ट्रक्शन, आणि जसं मी ड्रॉ केलेलं आहे तसं तुम्ही काय करा, माझ्या सोबत ड्रॉ करा, नाहीतर व्हिडिओ आधी बघा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर परत तुम्ही काय करा, ड्रॉ करून बघा। आता पहिल्यांदा मी तुम्हाला काय सांगणार आहे, बघा, टू ड्रॉ अ परपेंडिक्युलर bisector of a given line segment। बघा ह्याचा अर्थ काय, टू ड्रॉ अ परपेंडिक्युलर bisector of a given line segment। आपल्याला काय करायचं आहे की समजा ह्याच्याच वरती एक एक्झाम्पल घेऊया, असं आलं तर आपल्याला एखाद्या लाईनला काय करायचंय, परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचंय। आता बऱ्याच मुलांना लाईन आणि लाईन सेगमेंट किंवा सेगमेंट याच्यातला फरक कळत नसतोय। इकडे लक्ष द्या, दोन्ही बाजूला एरो असेल, या दोन्ही बाजूला एरो असेल तर त्याला काय म्हणायचं, लाईन म्हणायचं, आणि दोन्हीकडे पॉइंट असतील। आता पॉइंट पण दाखवताना कसं एकदम नाजूकशे, म्हणजे कसं की एकदम असं पॉइंट करायचंय, त्याला टिकल्या लावत बसायचं नाही, तसं म्हणून काय तपासणारे आंधळे नसतात, त्यांना दिसत असते हे कन्स्ट्रक्शन आहे। त्यामुळे पॉइंट असं नुसतं हलक्या हातीने डॉट करायचं, हे पण माझं आता मोठं चाललेलं आहे। त्यामुळे हे बेसिकली लक्षात ठेवा, बऱ्याच मुलांना लाईन आणि लाईन सेगमेंट यातला फरक कळत नाही। लाईन म्हणजे दोन्हीकडे काय असायला पाहिजे, एरो असायला पाहिजे, आणि सेगमेंट म्हणले की दोन्हीकडे पॉइंट असायला पाहिजे। सेगमेंट आपण मोजून ड्रॉ करायचे असते, आणि लाईन्स तुम्ही कितीही ड्रॉ करा त्याला अनलिमिटेड आहे, म्हणजे ते आपण कधी काउंट करू शकत नाही। आता ह्याचं एक्झाम्पल बघूया, काय एक्झाम्पल आहे, ड्रॉ म्हणजे एक एक्झाम्पल घेतलं की आपल्याला समजते, ड्रॉ सेग ए बी of length, draw the seg AB of length 4.2 cm, draw perpendicular bisector of seg AB। एक गणित घेतलेलं आहे, ड्रॉ सेग ए बी ऑफ लेंथ 4.2, ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेग ए बी। आता कसं करायचं सांगते। आता पहिल्यांदा आपण काय करूया, आपल्याला चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी आपण इथं काय करूया, एक लाईन्स काय करूया, ड्रॉ करूया। एक मिनिट, आधी पहिल्यांदा इथं लाईन्स काय करूया, ड्रॉ करूया। सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, हे समोरासमोर नाही आहे, आपण व्हिडिओ करायला लागलो याच्यामध्ये। आधी पहिल्यांदा मी ही काय काढली, लाईन्स काढलेली आहे। आता या लाईन्स वरती मी काय करणार आहे, 4.2 हे डिस्टन्स घेणार आहे। हे एकाने दोन बरोबर मोजून व्यवस्थित 4.2 आता एक एक जण शाळेमध्ये असं पण सांगतात, तुम्ही डिवायडर मध्ये काय करायचं, आता सांगितलं तसं 4.2 डिस्टन्स घ्या, असं केलं तरी पण कोण चुक देत नाही। आधी इथं काय, समजा मी हा पॉइंट घेतला, असं पण आपण काढू शकतोय। काय करायचं, इथे एक मी छोटा सार्क केला, म्हणजे हे आपला अक्युरेट कंपासच्या सहाय्याने बरोबर येते, हे 4.2। जे एक एक मुलांना डिस्टन्स लिहायला बराचसा कंटाळ येतो, कधी लिहायचं असं करत म्हणायचं नाही, मार्क जातात आपले ए आणि बी, त्यांना नावं द्यायची व्यवस्थित। आता परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय करायचं बघा, किंवा तुम्ही हे नंतरच्या ह्या दोन लाईन्स खोडून टाकल्या तरी पण चालते, हे बरोबर 4.2 काढलं,
आता आपल्याला काय करायचं, हे 4.2 आहे, या 4.2 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, 4.2 ही जी सेगमेंट काढले त्याच्यामध्ये ग्रेटर दॅन हाफ घ्यायचा आहे. फक्त 4.2 चा विचार करायचा, या लाईनचा करायचा नाही ग्रेटर दॅन हाफ, या 4.2 चा फक्त काय करायचं, ग्रेटर दॅन हाफ. ग्रेटर दॅन हाफ केल्यानंतर वर एक आर्क द्यायचा, खाली एक आर्क द्यायचा. मी आर्क देताना पण बघा असं गरगर गिरवत बसत नाही ते घाणेरड, कारण कन्स्ट्रक्शन आहे. मला नारळाचं झाड करायचं नाही, कन्स्ट्रक्शन करायचं आहे. मग इथे एक आर्क काढला आणि खाली एक अर्क काढला, झालं एवढंच, बास व्यवस्थित पर्टिक्युलर. आणि आता काय करायचं आहे, ह्याच्या मधून जाणारी बरोबर आपल्याला एक लाईन सेगमेंट ड्रॉ करायची आणि ह्यालाच म्हणायचं परपेंडिक्युलर बाय सेक्टर. ह्या लाईन्स पण सारखं असं गिरवत बसत बसायचं नाही, कन्स्ट्रक्शन सारखं सांगायला, कन्स्ट्रक्शन आपण ड्रॉ करावलंय. याला आपण काय नाव देणार, परपेंडिक्युलर बाय सेक्टर. आता तुम्ही लक्षात काय ठेवायचं की परपेंडिक्युलर बाय सेक्टर म्हणजे काय, एक आपल्याला लाईन सेगमेंट दिलेलं असणार आहे, त्याचं ग्रेटर दॅन हाफ करायचं आहे, वर एक आर्क खाली एक आर्क, ह्या पॉईंटवरून वर एक आर्क खाली एक आर्क, आणि हे काय करायचंय आपल्याला जोडायचं आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं, कारण आपल्याला हे काय हे फक्त 2 मार्काला येणार, ते पण आलं तरी, नाही तर येणार पण नाही. पण परपेंडिक्युलर बाय सेक्टर हा आपल्या सगळीकडे येणारा शब्द, त्यामुळे परपेंडिक्युलर बाय सेक्टर म्हणलं की कायमचं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हितबाईन समजलं. आता आपण दुसऱ्या भागाकडे जाऊया, म्हणजे ह्यातलं दुसरं कन्स्ट्रक्शन. टू ड्रॉ अँड अँगल बाय सेक्टर, टू ड्रॉ अँगल बाय सेक्टर ऑफ अ given angle to draw an angle bisector to given angle. आता एखादा अँगल असणार आहे, मग अँगल कुठला पण असू दे, अक्यूट अँगल असू दे, ऍब्स्ट्रूस अँगल असू दे किंवा 90 डिग्री असू दे, तसं काय करायचं, अँगल बायसेक्टर ड्रॉ करायचं. आता अँगल बायसेक्टर ज्या ज्या वेळेला येईल त्यावेळी पण तुम्ही कसं लक्षात ठेवायचं बघा. आता मी इथं एक एक्झाम्पल घेते, ड्रॉ अँगल एबीसी अँड बायसेक्ट इट. अँगल एबीसी करायचा आणि त्याचं काय करायचं आहे, बायसेक्ट करायचं. बघा आता इथं त्यांनी सांगताना सांगितलंय की काय करायचं आपल्याला, एक अँगल करायचं. मी इथं काय कोणमापक किंवा हाफ सर्कल घेत नाहीये, अंदाज करायचं, कारण त्यांनी इथं सांगितलं नाही की किती घ्यायचं आहे ते. मग मी इथं काय केलं, एक अक्यूट अँगल ड्रॉ केला. हे बघा, हा एक मी काय काढला, अक्यूट अँगल. ह्याला नाव देऊ आपण ए, इथं नाव दिलं बी, इथं नाव दिलं सी. आता हा पण खूप महत्वाचा आहे की काय सांगितलंय, अँगल बाय सेक्टर. जसं आपण परपेंडिक्युलर बाय सेक्टर काढलं तसंच अँगल बाय सेक्टर ड्रॉ करायचा आहे. बघा अंदाजे कंपास मध्ये अंतर घ्या, त्याच्या दोन्ही आर्कला, अँगलच्या दोन्ही ज्या साईड आहेत ज्या अक्यूट अँगल करतात तिथं दोन्हीकडे मी काय केले, आर्क ड्रॉ केले. परत आहे असं डिस्टन्स ठेवला तरी पण चालेल, किंवा जरा वाढवलं तरी पण चालते. असा एक अर्क द्यायचा, ह्या पॉईंटवरून असा एक अर्क द्यायचा. झालं, मी काय केलं, एक अक्यूट अँगल काढलेला, एक अंदाजे कंपास मध्ये अंतर घेतलं, त्याच्यावरून इथे एक अर्क दिला, इथे एक अर्क दिला, तेच डिस्टन्स ठेवलं किंवा कदाचित जरास वाढवा किंवा कमी करा, दोन्ही पण चालेल, आणि ह्या त्यावरून इंटरसेक्ट करणारा अर्क काढला. आता ह्यातून जाणारी काय करायची आपल्याला, लाईन्स ड्रॉ करायची. हे झालं आपलं अँगल बाय सेक्टर. मग तो अँगल कुठला पण देऊ दे, अक्यूट अँगल देऊ दे, ऍब्स्ट्रूस अँगल देऊ दे किंवा 90 डिग्री देऊ दे, ह्या पद्धतीने आपल्याला काय करायचं, अँगल बाय सेक्टर ड्रॉ करायचं. पहिल्यांदा हा व्हिडिओ बघताना आधी पहिल्यांदा व्यवस्थित प्रत्येक कन्स्ट्रक्शन बघा. आता हे कन्स्ट्रक्शन झालं, व्हिडिओ पॉज करा, स्वतःला काढायला येते का बघा. परत अँगल बाय सेक्टरचं बघा, व्हिडिओ पॉज करा, परत काढून बघा, म्हणजे तुम्हाला हे चांगल्या पद्धतीनं हे प्रकरण परफेक्ट करायचं. यात एक गणित पण ऑप्शनला ठेवायचं नाही, कारण हे प्रकरण एकमेव असं आहे की तुम्हाला ज्योमेट्रीमध्ये आउट ऑफ आउट्स मार्क मिळून देणार आहे. तुमचं जे स्कोरिंग आहे ते या कन्स्ट्रक्शन म्हणजे कन्स्ट्रक्शन या लेसनमुळे वाढणार आहे. ठीक आहे, 2 कन्स्ट्रक्शन झालेले आहेत आपले. आता पुढचं तिसरं कन्स्ट्रक्शन घेऊया.
ठीक है। आता अपने थर्ड बघायचं आहे, टू ड्रॉ अ परपेंडिकुलर टू अ परपेंडिकुलर लाइन सेगमेंट एट गिवन पॉइंट ऑन इट। एज एग्जांपल बघा, समजून सांगते, आधी लिहून घेऊया। ड्रॉ सेग ए बी, ड्रॉ सेग ए बी ऑफ लेंथ 9.7 सेंटीमीटर। टेक अ पॉइंट, पी ऑन इट सच दैट ए डैश पी डैश बी एपी इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर। कंस्ट्रक्ट अ लाइन एमएन परपेंडिकुलर टू सेग एबी थ्रू द पॉइंट बी। आता हे काय लिहिले हे काही समजलं नसेल, आता सांगते उदाहरणावरून, आपल्याला एक्झाम्पल वरून समजेल। ड्रॉ द सेग ए बी ऑफ लेंथ 9.7। आधी पहिल्यांदा काय करूया, एक सेग ए बी आहे 9.7, ती पहिल्यांदा ड्रॉ करूया। बघा आता लाईन्स काढताना, एक बेसिकली सांगते, लाईन्स काढताना ह्या नेहमी आपल्या ज्या टेस्ट नोटबुक मध्ये ज्या लाईन्स असतात त्या लाईन्स वरती लाईन्स ड्रॉ करायचे नाही। का लाईन्स करायचं नाही, कारण तुम्ही जे सेंटीमीटर किंवा तुम्हाला जे दिलेलं आहे ऍज अ गुड रिप्रेझेंटेशन साठी ते ह्यावरती काढलं तर पटकन चांगल्या पद्धतीनं दिसत नाही। हेच आपण दोन रेघांच्या मध्ये, दोन लाईन्सच्या मध्ये काढलं तर एक्झामिनरला तुम्ही काय काढलेलं आहे हे खूप चांगल्या पद्धतीनं समजतंय आणि तुमचं प्रेझेंटेशन पण काय होतं खूप चांगलं होतं। आपल्याला सेगमेंट किती काढायचे आहे, 9.7, म्हणजे 9.5 पुढे टू लाईन्स काय करायच्या, काउंट करायच्या। ही मी काढली सेगमेंट। आता इथं पॉइंट असणार आहे, हे पॉइंट हलक्याचे असे ए आणि बी असं नाव देऊया, ए बी, आणि हे डिस्टन्स किती आहे 9.7 सेंटीमीटर। आता त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं, टेक अ पॉइंट पी ऑन सच दॅट ए डॅश पी डॅश बी एपी इज अ 3.5। आता इथं पी बिंदू असा घ्यायचा आहे की तो ए बिंदू पासून किती पॉइंट, किती डिस्टन्स वरती आहे, 3.5। म्हणून मी ए पासून 3.5 हे काय घेतलं, डिस्टन्स घेतलं, आणि ह्या हल्ला नाव काय दिलं, पी। आपल्याला काय सांगितलंय की कन्स्ट्रक्ट द लाईन एम एन द परपेंडिक्युलर टू द सेग ए बी थ्रू द पॉइंट पी। आता आपल्याला परपेंडिक्युलर लाईन सेगमेंट जी ड्रॉ करणार आहे ती ह्या पी मधून काय व्हायला पाहिजे, जायला पाहिजे। मग आता कसं कन्स्ट्रक्शन करायचं बघा। आता हा पी पॉइंट घेतलेला आहे की नाही, त्याच्या आपण काय करूया, कंपास मध्ये अंदाजे अंतर घेऊन मी दोन्ही साईडला काय करणार की अशा पद्धतीनं काय करायचे, आर्क्स द्यायचे। साधं सोपं आहे की नाही, मी एक लाईन सेगमेंट काढले, तिथे डिस्टन्स किती आहे, 9.7 आहे। मग मी काय केलं, त्याच्यावरती आपल्याला हे डिस्टन्स एपी किती आहे, 3.5। मग हे मला आवडले म्हणून मी घेतलं नाही, इथं क्वेश्चन्स मध्ये दिलंय की तुम्ही 3.5 घ्या, मग इथं 3.5 घेतलं, ह्याला पी नाव दिलं, आणि पी घेतल्यानंतर इथं दोन्ही साईडला काय करायचे, आर्क्स द्यायचे। आता ह्या आर्क वरती कंपास ठेवायचं, डिस्टन्स थोडस वाढवायचं, आणि वर एक आर्क द्यायचा, खाली एक आर्क द्यायचा, ठीक आहे। आता ह्या आर्क वरून मी इथं ठेवलं कंपास, याच्यावरून काय करायचं, व्यवस्थित ठेवायचं, हलवायचं नाही, म्हणजे आपल्या आर्क बरोबर इथे एक आर्क दिला, इथे एक आर्क दिला, झालं। आणि हे आपलं काय असणार आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर द फ्रॉम द गिवन पॉइंट। बघा बरोबर आहे अगदी आपलं, यातून काय करायची, लाईन्स ड्रॉ करायची। हे ज्यादाच असेल रफ,
झालं आपल्याला पेपरला येऊ शकेल त्यामुळे बघा आता हे परपेंडिक्युलर बायसेक्टर कशा वेगळ्या पद्धतीने विचारलेलं होतं की तुम्ही 9.7 सेंटीमीटरचे सेगमेंट्स ड्रॉ करा त्याच्यावरती 3.5 वरती एक पी पॉईंट घ्या त्या पी पॉईंट मधून परपेंडिक्युलर बायसेक्टर जायला पाहिजे मग मी पी पॉईंट 3.5 वरती घेतला आणि कंपासमध्ये डिस्टन्स घेतला अंदाजे ह्या पी पॉईंट वरून या लेफ्ट साईडला आर्क करायचा राईट साईडला आर्क करायचा परत डिस्टन्स वाढवलं याच्यावरून वर एक आर्क केला खाली एक आर्क केला ह्या आर्क वरून परत वर आणि खाली आणि यातून जाणारी लाईन्स काय केली ड्रॉ केली असं स्वच्छ आणि व्यवस्थित काय करायचं कन्स्ट्रक्शन करायचं की जेणेकरून आपल्याला वही बघितलं की अभ्यास करावा असं वाटेल वही बघून ती बंद करायला पाहिजे असं वाटायला नाही पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला पुढचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे बघा पुढचं कन्स्ट्रक्शन आहे टू ड्रॉ अँड अँगल कॉन्करंट टू अ गिव्हन अँगल आता ह्याचा अर्थ सांगते आणि हे येणार हे आय एम पे यातले हे पेपरला येतं जास्त करून टू ड्रॉ अँड अँगल कॉन्करंट टू अ गिव्हन अँगल आता ह्याचा अर्थ काय सांगते की एक अँगल काढलाय त्याला बरोबर आपल्याला काय करायचं कॉन्करंट अँगल्स ड्रॉ करायचे आपण करूनच बघूया आता बघा हे नीट लक्ष द्या हे बऱ्याचशा मुलांना लवकर समजत नाही मी इथं काय केलं एक अँगल्स ड्रॉ करणार आहे अंदाज इथं एक काय केलं मी हा एक काय करते अक्यूट अँगल्स ड्रॉ करते आता मला सेम टू सेम ह्या अँगलला म्हणजे ह्या अँगलचं नाव देते ए बी सी मला सेम टू सेम ह्या अँगलला इथं काय करायचंय कॉन्करंट अँगल्स ड्रॉ करायचंय बरोबर त्या लाईन्स मध्येच अंदाजे आपण इथं काय करायचे एकातली लाईन्स ड्रॉ करायची आता इकडे लक्ष द्या ह्याच्यावरती काय केलं कंपास ठेवायचा हा कंपास ठेवल्यानंतर अंदाजे कारण ह्या कन्स्ट्रक्शन मध्ये कुठलं मोजून मापून नाही आहे म्हणजे कंपासचं अंतर ज्या वेळेला सांगितलं असते त्याच वेळ करायचं आता इथं काय केलेलं आहे इथं ठेवलं आणि इथून मी काय केला बरोबर ह्या पद्धतीचा इथं काय केलंय मी आर्क ड्रॉ केलाय झालं हे अंतर बदलायचं नाही हे अगदी बरोबर अंदाजेने मी काय केलं कंपासमध्ये इथं जरासं डिस्टन्स घेतलं आणि हे डिस्टन्स ह्या आपण आपलं हा जो अँगल काढला की नाही त्याच्यावरून इथं मी काय केलं ड्रॉ केलेलं आहे आता हे बरोबर तेवढंच डिस्टन्स घेऊन मी इथं काय केलं या साईडला बरोबर तसाच आर्क ड्रॉ केला झालं आता हा मी आर्क ड्रॉ केला ह्या लाईन बीसीवरती कुठल्या पॉईंटमध्ये मिळाला इथं आलं लक्षात आणि ह्या आर्कला जिथं सेग एबी वरती लाईन्स एबी वरती इंटरसेक होत आहे असा अर्क काढायचा परत एकदा नीट लक्ष द्या पहिल्यांदा मी काय केला एक अंदाजे अंतर घेऊन हा अर्क काढला मग हा आर्क लाईन बीसी वरती ह्या पॉईंट वरती मिळाला त्या पॉईंट वरती मी कंपास ठेवला कंपास ठेवल्यानंतर हा आर्क जिथं इंटरसेक होतोय तिथं मी छोटासा आर्क काढला हेच मुलांना लवकर समजत नाही मी परत एकदा रिपीट करते बघा हे मी काय केलं एक अंदाजे डिस्टन्स आपण हा पहिला आर्क काढला तो इथं इंटरसेक केला बीसीला मग बीसीने इथं इंटरसेक केल्यानंतर हे दोन्ही आर्क जिथं इंटरसेक होतील अशा पद्धतीनं मी इथं काय केला आर्क दिला आणि तेच काय करायचं इथं ठेवायचं आणि सेम डिस्टन्स जरा सुद्धा बदलायचं नाही ह्या पॉईंट वरती ठेवायचं आणि इथं काय करायचं तो तसाच पद्धतीनं आर्क द्यायचा झालं यातून जाणारी आपण काय करायची लाईन सेगमेंट बरोबर येते काही चुकत नाही व्यवस्थित स्केल धरायची आणि लाईन सेगमेंट काय करायची ड्रॉ करायची हा आपला कॉन्करंट अँगल झाला पी हा झाला क्यू आणि हा झाला आर आलं लक्षात ठीक आहे बघा हे व्यवस्थित बघा हे तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करा आणि हेच बोर्डाला जास्त करून विचारलं जाते हे येईल पेपरला त्यानुसार आपल्याला काय करायचंय हे कन्स्ट्रक्शन शिकायचं आता एकूण ओव्हरऑल बघितले तर चार कन्स्ट्रक्शन झालेले आहेत आता याच्यानंतर पुढचं नेक्स्ट कन्स्ट्रक्शन बघूया आता हे पुढचं गणित आहे ते तुम्हाला चांगल्या ओळखीचं असणार कारण आपल्याला 8th स्टँडर्डला झालेलं आहे पुढच्या ह्याच्यामध्ये काय दिले बघा टू डिवाइड अ गिव्हन लाईन सेगमेंट टू
डिवाइड अ गिवन लाइन सेगमेंट टू गिवन नंबर ऑफ इक्वल पार्ट. आता आपल्याला एक सेगमेंट ड्रॉ करायचे आहे. हे पण झालं असेल आपल्याला, नाही झालेलं आहे, जस्ट रिव्हिजन करावले. आपण काय करूया, 7 सेंटीमीटर एक अंदाज आहे. आता हे काय जे एक्झाम्पल सांगत नाही, 7 सेंटीमीटरचे एक सेगमेंट काय करायचे, ड्रॉ करायचे. ह्याला नाव काय दिलं, ए आणि बी. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरून काय करायचंय, एक दोन अॅक्युट अँगल तयार करूया आपण. सपोज दॅट मी इथं काय केलं, 40 मोजून करूया, म्हणजे आपल्या चुकणार नाही. इथं 40 डिग्रीचा अँगल केला आणि ह्या साईडला बी वरून पण खाली काय करायचं, बरोबर. आता बऱ्याच मुलांना कळत नाही इकडनं मोजायचं का इकडनं मोजायचं. साधं सोपं आहे, 40 म्हणजे अॅक्युट अँगल आहे, हा लेस दॅन 90 डिग्री, म्हणजे ह्या साईडला असायला पाहिजे ह्या पण 40 डिग्री. आधी इथून काय करायचे, दोन अँगल्स हे काय करायचे, ड्रॉ करायचे. हे आहे त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन द्या, बघा हे काय केलं, ड्रॉ केलं. आणि ह्या पद्धतीने इथे आता द गिवन, मी ह्याचं गणित सांगते, हे लाईन सेगमेंट आहे. सपोज दॅट आपल्याला हजे काय करायचे, 4 इक्वल पार्ट करायचे या लाईन सेगमेंटचे. आपण किती करायचे, 4 इक्वली पार्ट्स करायचे. एक अंदाजे आपण एक अंतर घेऊया कंपास मध्ये, 1 हा झाला, 2 हा, 3 आणि हे 4, थोडं हा 4, ठीक आहे. तसंच बी वरती ठेवायचं, 1 हा, 2 हा, 3 हा, 4, ठीक आहे. आता ह्यांना नाव कशी द्यायची, ह्याला B1, ह्याला नाव दिलं B2, ह्याला नाव द्यायचं B3 आणि ह्याला नाव द्यायचं B4. तसंच A1, A2, A3 आणि A4 ह्या पद्धतीनं. आता ह्या पद्धतीनं आपण इक्वली पार्ट्स केले त्याचे. आता हे काय करायचं, सेगमेंट्स काय करायचे, जोडायचे. हा A आणि हा B4, बऱ्याच मुलं असं तिरकं जोडत जातात, माशासारखं दिसत जाते. ते कुठले पॉईंट जोडायचे ते पण कळत नाही. ह्याची सुरुवात ह्या A पॉईंटची आणि ह्याचं लास्ट असं काय करायचं, हे जॉईन करायचे. तुम्हाला कन्फ्युज होत असेल तर फर्स्ट आणि लास्ट पहिल्यांदा जोडून घ्यायचं व्यवस्थित. हे आपण काय केले की सेगमेंटचे इक्वली काय केलं, डिवाइड केलं. आता मध्ये जे पॉईंट्स आहेत त्यांना एक एक व्यवस्थित काय करा, जॉईन करत जावा अशा पद्धतीनं. झालं हे आपण काय केलं, डिवाइड द लाईन सेगमेंट जी होती त्या लाईन सेगमेंट इक्वल पार्ट्स मध्ये काय केली, डिवाइड केली. हे 8th स्टँडर्डला झालेलं होतं. ह्याच्यामध्ये समजा असा अजून एक क्वेश्चन विचारला, द डिवाइड द लाईन सेगमेंट गिवन इन रेशो. आता रेशो म्हणजे काय, हे लाईन सेगमेंट 3:1 या रेशो मध्ये डिवाइड करा. 3:1 म्हणजे काय, की समजा 1, 2, 3 इथपर्यंत जे झालेलं आहे हे काय झालं, 3:1 आणि हा राहिलेला एक काय असणार आहे, 1 असणार आहे. इथं आपण नाव देऊया पी. या पद्धतीनं हे दोन्ही आपण ह्या पद्धतीने करू शकतो. आता नेक्स्ट पुढचा क्वेश्चन काय आहे, टू कन्स्ट्रक्ट अँड अँगल कॉन्गरंट टू द, हे झालेलं आहे, टू कन्स्ट्रक्ट द ट्रायंगल हुज द साइड्स आर द गिवन. आता परत काय सांगितलंय की पुढचं, टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल whose sides are given. आता आपल्याला साइड्स दिले त्याच्यावरून ट्रायंगल्स काय करायचं, कन्स्ट्रक्ट करायचं आहे. आता आपल्याला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघितलं तर आपल्याला तेच दिलेलं आहे. आता कसं हे करायचं, ड्रॉ करायचं, एक ट्रायंगल ABC ड्रॉ करूया आणि त्याच्यामध्ये जशा साइड्स दिल्या तसं आपण काय करूया, ट्रायंगल काय करूया, ड्रॉ करूया. आधी इकडे बघा, आपल्याला याच बेसिस वरती काय आहे, ट्रायंगल्स ड्रॉ करायचं. ट्रायंगल्स ड्रॉ करताना तुम्ही कुठले पण साइड्स, बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो की मॅडम बेस म्हणून काय घ्यायचा, कुठलाही जरी घेतला तरी काहीही अडचण नाही आहे. आता बघा, आपल्याला सपोज दॅट मी काय करते, एक एक्झाम्पल घेऊया आपण, ड्रॉ
draw a triangle ABC such that AB is equal to 5.4 cm, BC is equal to 4.2 cm, AC इज इक्वल टू 6.0 सेंटीमीटर. असं आपल्याला काय करायचं आहे, एक ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. हा पण येईल 2 मार्काला क्वेश्चन. कसं ड्रॉ करायचं बघा, एबीबीसी एसी ह्याच्यामध्ये मी काय करते, एबी हा काय करते बेस घेते. एबी किती आहे, 5.4 आहे. 5.4 ची काय करूया आपण, एक सेगमेंट इथे खाली काय करूया, ड्रॉ करूया. ह्याचं नाव काय दिलं मी, ए आणि बी, 5.4 सेंटीमीटर. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, बी वरून डिस्टन्स किती आहे बीसीचं, 4.2 काय करायचं, याच्यामध्ये डिस्टन्स घ्यायचं आहे. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, हा 4.2, ह्या बी वरून हा पहिला अर्क द्या. एसी डिस्टन्स किती आहे, 6 आहे. आता बरीच मुलं म्हणतात, मॅडम हे दोघांचा इंटरसेक्टिंग पॉइंट येत नाही, त्यामुळे आपलं चुकलंय का, नाही. फक्त काय करायचं, हा आर्क आहे तो वाढवायचा. आपला अर्क कमी पडतोय, हा पहिला 6 सेंटीमीटर हे डिस्टन्स जास्त आहे, त्यामुळे हा पहिला अर्क दिला. आता 4.2 हे डिस्टन्सचा अर्क कमी पडालेला आहे. परत काय करायचं, डिवायडर मध्ये 4.2 एक्झॅक्टली डिस्टन्स काय करायचं, घ्यायचं, घेतलं आणि परत हे काय करायचं, एक्सटेंड करायचं. हे ज्यादाच आहे ते काय करायचं, रफ करून टाकायचं, स्वच्छ आणि व्यवस्थित काय करायचं, फिगर्स ड्रॉ करायच्या आणि हे काय करायचं, जॉईन करायचं. बघा असं आपलं काय तयार झालं, ट्रायंगल. असा कुठलाही जरी ट्रायंगल आला तर तुम्ही हे काय करू शकता, कन्स्ट्रक्शन करू शकता. हे 6 सेंटीमीटर आणि बीसी किती आहे, 4.2 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं आपलं बेसिक कन्स्ट्रक्शनचा जो पार्ट होता तो इथं काय झालेला, संपलेला आहे. याच्यानंतर आपण काय चालू करायचं, प्रॅक्टिस सेट्स सुरू करायचं आहे. इकडे लक्ष द्या, आता मी तुम्हाला मार्कांच्या वेटेज पद्धतीनं, वेटेज कसं आहे त्यानुसार शिकवायला लागलेले आहे. आता हे झालं बेसिक कन्स्ट्रक्शन. बेसिक कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर आपण काय करूया, प्रॅक्टिस सेट 4.1 आहे, त्याच्यामध्ये बरंच काही आहे, रायटिंग स्किल आहे आणि परत कन्स्ट्रक्शन करायचं आहे. मग आपण काय करूया, आधी सोपा जो भाग आहे तो आधी संपवून टाकूया आणि नंतरच्या भागामध्ये आपण काय करूया, बेसिक कन्स्ट्रक्शन घेऊया. आता त्या म्हणून मी काय करणार आहे, पहिल्यांदा प्रॅक्टिस सेट 4.2 स्टार्ट करणार आहे आणि त्याच्यानंतर 4.1 घेणार आहे. आलं लक्षात, 4.2 हा खूप सोपा आहे. आता वरती लिहूया आपण पहिल्यांदा प्रॅक्टिस 4.2. आता हे का घेतलं, कारण हे सगळे आपण सिक्वेन्स चाललो, ह्या तिकडे तर जवळपास 2 मार्काला कंपल्सरी येतातच पेपरला. मार्कांचा वेटेज किती आहे, 2 मार्क, प्रॅक्टिस सेट 4.2 मधला. पहिलं बघूया, खूप सोपी आहेत गणित म्हणून पहिल्यांदा सोप्यापासून सुरुवात करावं. कन्स्ट्रक्ट अ टँजेंट टू अ सर्कल विथ सेंटर पी अँड रेडियस (3.2 सेंटीमीटर) ऍट एनी पॉइंट एम ऑन इट. आता बघा, मगाशी ते 2-2 मार्काचं कन्स्ट्रक्शन बघितलेलं होतं, त्याच्यामध्ये सर्कलच्या संदर्भात काही नव्हतं. आता आपल्याला टँजंट ड्रॉ करायची आहे. आता टँजंट म्हणजे काय, मराठीमध्ये त्याला स्पर्शिका म्हणते, की जी सर्कलला फक्त वन अँड ओनली वन एका पॉइंटमध्ये काय करते, टच करते, त्याला आपण काय म्हणायचं, टँजंट म्हणायचं. मग आपल्याला ही काय करायची आहे, टँजंट ड्रॉ करायची आहे. म्हणजे कसं करायला येईल बघा, आता आपल्याला इथे दाखवते. पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे, सर्कल ड्रॉ करायला पाहिजे. सर्कल किती रॅडियस किती सांगितलं आपल्याला, 3.2. 3.2 सेंटीमीटरचा आपण काय करूया, पहिल्यांदा सर्कल ड्रॉ करूया. इथे डिस्टन्स घेतलं मी 3.2, हे 3.2 सेंटीमीटरचं मी काय केलं, सर्कल ड्रॉ केलं. आता हा सेंटर आहे, इथून आपल्याला काय करायचं आहे, एक आपल्याला एक
रे ड्रॉ करूया आपण या पॉइंट वरून. बघा लक्ष द्या, हे डिस्टन्स किती आहे, 3.2 सेंटीमीटरचा. आपण हे काय काढलाय, रॅडियस. ह्या सेंटरचं नाव काय आहे, 3.2 सेंटीमीटर. सेंटरला नाव काय देऊया, पी. आता याच्यानंतर ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, कन्स्ट्रक्ट अ टँजेंट टू अ सर्कल विथ सेंटर पी अँड द रॅडियस इज अ 3.2 सेंटीमीटर. टेक ऍट एम पॉइंट एम ऑन इट. आता ह्या सर्कलवरती आपण इथं काय करणार, एम पॉइंट घेणार. आता ह्याच्यामधून आपल्याला काय करायचे, टँजेंट ड्रॉ करायचे. आता टँजेंट कशी ड्रॉ करायला येईल बघा. आता हा एम पॉइंट आहे, हा एम पॉइंट कुठं पण घ्या असं म्हणलंय, पण आपण एम पॉइंट ह्या रेवरती घेणार आहे, कारण यातनंच टँजेंट आपण ड्रॉ करणार ना व्यवस्थित. कंपास मध्ये एक अंदाजे अंतर घ्यायचं, अंदाजे अंतर घेऊन इथे एक अर्क करायचा आणि या साईडला एक काय करायचं, आर्क्स ड्रॉ करायचा. मग अशी आपण परपेंडिक्युलर बाय सेक्टर ड्रॉ केलेलं की नाही, एका लाईन्स वरती आपण एक पॉइंट घेतलेला आणि त्याच्यातून परपेंडिक्युलर बाय सेक्टर केलेलं, सेम तसंच आहे. आता परत काय करायचं, डिस्टन्स वाढवायचं. डिस्टन्स वाढवल्यानंतर वर एक अर्क द्या, खाली एक अर्क द्या, परत ह्या पॉइंटवरून वर एक अर्क द्यायचा, खाली एक अर्क द्यायचा, आणि हे सेगमेंट्स काय करायचे, जोडायचे. आणि ती काय व्हायला पाहिजे, हे आपल्या सर्कलला बरोबर काय व्हायला पाहिजे, इंटरसेक्ट म्हणजे टच व्हायला पाहिजे. जर टच झाली तर तुमचं कन्स्ट्रक्शन काय आहे, बरोबर आहे, आणि जर नाही झाली तर तुमचं कन्स्ट्रक्शन काहीतरी चुकलेलं आहे. झालं, ही साधी सोपी 2 मार्काचा क्वेश्चन आहे. हे सोपं होतं, सोपं भाग आधी संपूया म्हणून मी पहिल्यांदा घेतलं. काय केलं, 3.2 सेंटीमीटरचा सर्कल ड्रॉ केलं, त्याच्या सेंटरला पी नाव दिलं, ही रॅडियस किती आहे, 3.2 सेंटीमीटर आहे. इथं एक रे ड्रॉ केलेला आहे, ह्याच्यावरती एम पॉइंट घेतला, इथे एक आर्क दिला, इथे एक आर्क दिला, परत डिस्टन्स वाढवलं, वर एक आर्क खाली कर, ह्या पॉइंट वरून वर एक आर्क खाली कर, आणि ह्यातून जाणारी ही टँजेंट्स काय केली, ड्रॉ केली. ठीक आहे, आता ह्यातलाच आपण दुसरा क्वेश्चन बघूया. तसंच आहे, तरी सुद्धा मी अनेकदा तसं सांगते, सगळी गणित घ्यायच्यात, लहानच आहे लेसन हा. ड्रॉ अ सर्कल, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर. ड्रॉ अ टँजेंट टू द सर्कल at any point on it. आता 3. इथं कसं 3.2 होतं, फक्त इथं डिस्टन्स किती घ्यायचं होतं, 3.6. थ्री पॉइंट सिक्स काय करायचं, एक सर्कल इथं काय केलं, आपण ड्रॉ केलं. ठीक आहे, बघा आपल्याला लिहितो, सॉरी एक मिनिट, आपण किती सेंटीमीटरचं सर्कल ड्रॉ केलं हे दाखवायचं आहे. इथून आपण काय करणार, एक रे काढणार. आता इथं कुठला पॉइंट घ्यायचं हे सांगितलेलंच नाहीये, त्यामुळे तुम्हाला जे कुठलं आवडतंय ते नाव घेऊया. आपण सेंटरला नाव देऊया, ओ नाव देऊया, ह्या पॉइंटला आपण ए नाव देऊया. ठीक आहे, आता ह्या ए पॉइंट मधून आपण काय करायचं, लाईन्स ड्रॉ करायचे, टँजेंट ड्रॉ करायचे. डिस्टन्स वाढवायचं,
सेम तसाच क्वेश्चन होता, फक्त हे डिस्टन्स वेगळं होतं. या पद्धतीने आपण काय करायचं, ड्रॉ करायचं. ठीक आहे, 4.2 मधले आपले दोन क्वेश्चन झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते बघूया. झाली गेली. ओके, आता बघा याच्यानंतर फोर्थ थर्ड क्वेश्चन बघायचं आपल्याला. दोन झालेले आहेत, थर्ड, सॉरी मी चुकून फोर्थ दिलाय, थर्ड. ड्रॉ अ सर्कल, ड्रॉ अ सर्कल, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर. ड्रॉ अ टॅन्जंट टू द सर्कल. At any point, on it, without using a circle. आता हे नीट लक्ष द्या, without using the center, किंवा याच्या खाली अंडरलाईन करा, कारण हे खूप महत्वाचं आहे. काय सांगितलंय, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6, ड्रॉ द टेंजंट टू द सर्कल ऍट एनी पॉइंट ऑन इट विदाउट युझिंग सेंटर. मग अशी आपण काय केलेलं होतं ह्या गणितामध्ये, ह्या सेंटरचा वापर केलेला होता. सेंटरचा वापर करून आपण त्याच्यावरती एक्स लाईन्स ड्रॉ करत होतो आणि त्याच्यावरून आपण काय करत होतो, आर्क्स ड्रॉ करून परपेंडिक्युलर बायसेक्टर करून करत होतो. पण आपल्याला इथं काय करायचं आहे, सर्कल्स ड्रॉ करायचं. आणि हे सर्कल्स किती असणार आहे, 3.6 सेंटीमीटरचे इतका असणार आहे. इथं घ्यायचं 3.5 3.6. ओके, हे बरोबर डिस्टन्स घेतले 3.6 चं. आधी पहिल्यांदा आपण इथं मध्ये काढूया, कारण का आपण इथं सेंटरचा वापर करणार नाही आहे. म्हणून मी हे जे सर्कल्स ड्रॉ केलेलं आहे, हे सर्कल काय आहे, 3.6 सेंटीमीटरचं सर्कल्स ड्रॉ केलेलं आहे. आता याच्यानंतर काय करायचं सांगते, याच्यानंतर आपल्याला सेंटरचा तर यूज करायचं नाही आहे. म्हणून आपण काय करायचं की मी इथं एक काय करणार आहे, एक ट्रायंगल्स ड्रॉ करणार आहे. मी इथं एक काय करूया, एक आपण या साईडला एक सेगमेंट ड्रॉ करू आणि कुठं पण घ्या, ह्या सर्कलमध्ये कुठंही पॉईंट घेतला तरी पण चालतोय. आपण इथं मी एक काय केला असं, इथे एक पॉईंट घेतला आणि ही सेगमेंट्स ड्रॉ केली, इथं एक घेतला, ही सेगमेंट्स ड्रॉ केली. याला तुम्हाला जे आवडते ते नाव देऊया. आणि हे सेंटर आणि हा सर्कलचा हा पॉइंट, हे किती डिस्टन्स आहे हे कळायला पाहिजे, 3.6 सेंटीमीटर. ह्याला नाव देऊया ओ, इथं नाव देऊया ए, इथं नाव देऊया बी, इथं नाव देऊया सी. झालं. आता बघा हे पेपरला जास्त कोण येणार, कारण हे वेगळ्या पद्धतीचे टेंजेंट्स ड्रॉ करायला विदाउट युझिंग सेंटर ऑफ द सर्कल. सेंटरचा वापर न करता आपण काय करणार आहे, टेंजेंट्स ड्रॉ करणार आहे. आता कंपास घ्या, कंपासचा रोल ह्याच्यामध्ये खूप महत्वाचा आहे. याच्या इथं कंपास घेतल्यानंतर काय करायचं, तुम्ही खाली करा किंवा वर करा, कुठं पण एक अंदाजे आपण काय करायचंय, एक आर्क काय करायचा इथं असं ड्रॉ करूया आपण. मी मुद्दाम असं हाफ सर्कल सर्कल आर्क काय केलाय, ड्रॉ केलेला आहे, केलात हा आर्कस ड्रॉ. आता याच्यानंतर मी काय केलं, बघा कंपास मध्ये एक अंदाजे अंतर घेतलं, ह्या बी पॉइंट वरती ठेवलं आणि इथून जवळपास मी एक असा काय केलाय, आर्क ड्रॉ केलेला आहे. हे एक्सटेंड आहे, ते थोडस आपण काय करूया, रफ करूया. म्हणजे एकेकांना वाटेल हाफ सर्कल काढले काय मॅडमने. आता याच्यावरती ह्या साईडवरती जिथं इंटरसेक्ट झालेला आहे, त्याच्यावरून इथं काय करायचं, छोटासा अर्क द्यायचा. हे सगळ्यात महत्वाचं आहे, बरंच समजत नाही. मी काय केला, आधी बी पॉइंट वरून एक मोठासा काय केला, अर्क ड्रॉ केला. अर्क ड्रॉ केल्यानंतर मी ह्या साईडवरती कुठे इंटरसेक्ट झालेला आहे तिथं ठेवलं आणि त्याच्यावरून काय केला, एक छोटासा अर्क ड्रॉ केला. झालं. आता हे एक्सटेंड आहे, ते जरास काय करूया आपण, रफ करूया. रफ केला हा पॉइंट आणि हा वरचा पॉइंट, बघा बरोबर बरोबर इंटरसेक्ट व्हायला पाहिजे. हे आपण काय केली, इंटरसेक्ट लाईन्स काय केली, ड्रॉ केली. समजलं, आलं लक्षात,
तुम्ही या साइडला पण तसं करू शकता, ही झाली हे जी काय विदाउट यूजिंग सेंटर ऑफ द सर्कल. आता तुम्ही म्हणजे ना मॅडम आपण ह्या साइडला ड्रॉ करू शकता, हो का करू शकतोय की आपण परत काय केलं, मी ह्या साइडला ह्या पद्धतीनं काय केलं, आर्क ड्रॉ केला. आर्क ड्रॉ केल्यानंतर इथं जिथे इंटरसेक्ट होते तिथून ह्याच्यावरती काय केलं, छोटासा आर्क मारला झालं. आणि इथून लाईन्स काय करायचे आपल्याला, सेगमेंट सी जी आहे ही जोडायची. अशा पद्धतीनं आपण विदाउट युझिंग सेंटर ऑफ द सर्कल्स आर्क काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो. हा आपला झाला क्वेश्चन नंबर 3 इथं कम्प्लीट. आता याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4, ड्रॉ अ सर्कल ऑफ अ रेडियस 3.3 सेंटीमीटर, ड्रॉ अ कॉर्ड PQ ऑफ लेंथ 6.6 सेंटीमीटर, ड्रॉ टेंजेंट टू द सर्कल एट पॉइंट पी एंड क्यू, राइट युअर ऑब्जर्वेशन अबाउट द टेंजेंट. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, 3.3 सेंटीमीटरची रेडियस ड्रॉ करायची. पहिल्यांदा रेडियसचा सर्कल ड्रॉ करायचा आहे. हा आता इकडे बघा, मी इथं स्केलमध्ये किती घेणार आहे, जवळपास 3.3. मी इथं स्केलमध्ये किती डिस्टन्स घेणार आहे, 3.3 एवढं डिस्टन्स घ्यायचं आहे. या डिस्टन्स इथं मी काय करणार, एक इथं बसणार नाही आपण, ह्या बेचवर पडेल, कारण आपल्याला खाली या साईडला टेंजेंट येणार आहे. बघा ह्या पद्धतीचं मी काय केलं, 3.3 जसं आपण काय करतोय सर्कल ड्रॉ करतोय तसं काय करायचं, तिथं आधी रेडियस ने दाखवायचं हे किती सेंटीमीटरच आहे ते. हे किती झाली रेडियस, 3.3 सेंटीमीटर. आता ह्याच्यामध्ये ह्याच्या सेंटरचं नाव नाही, आपण ओ नाव देऊया. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय करायचंय, कॉर्ड पीक्यू ड्रॉ करायचे. पीक्यू किती आहे, 6.6. आता इकडे बघा, इथं मी काय घेणार, डिस्टन्स 6.6, हे 6.5 आणि हे 6.6. आता कसं ड्रॉ करायचं सांगते. आता तुम्ही इथून खालून, म्हणजे माझी एक पद्धत सोपी मी काय करत होते की ह्या पद्धतीनं मोजत जायचं, कुठं 6.6 येईल ह्याच्यामध्ये ते बघायचं. हे तुमचं जे नवीन पुस्तकात आहे ना, हे गणित 6.6 म्हणजे इथं येते, हे चुकलंय तुमचं. हे आपण काय करूया मध्ये, हे गणित चुकलेलं आहे बाळांनो. 3.3 सेंटीमीटर घेतले ना, तर ह्याचं डिस्टन्स 6.6 नाही येणार, हे मिस्टेक आहे, हे जरा करेक्शन करायला पाहिजे. मी माझ्याजवळ पण आता नवीन पुस्तक होत होते, आपण हे पीक्यू ची लेंथ आहे की नाही, हे 6.6 दिलंय, ते 6.6 दिलं तर चुकतंय, ते आपण थोडंसं कमी घेऊया. हे किती घेऊया, 6.6 न घेता 5.2. तुमच्या पुस्तकामध्ये पण करेक्शन करा किती मिस्टेक आहे, हे किती घ्यायला पाहिजे, 5.2 घ्यायला पाहिजे. मग आपण इथं मोजत जायचं 5.2. किंवा अजून एक मेथड सांगते की जी स्कूलमध्ये वगैरे सांगतात टीचर, तसं केलं तरी पण जाते. आपण काय करायचं, बरोबर कंपासमध्ये 5.2 डिस्टन्स घ्यायचं आणि 5.2 आपण इथे कुठे अर्क मिळेल तसं बघूया. आपण मी इथे एक अर्क काढला, सगळ्यांनी नीट लक्ष द्या, व्यवस्थित अर्क काढायचा आहे, कारण हीच आपली कंपासच्या साह्यानं मी काय करायला, हे डिस्टन्स ड्रॉ करायला. आता दुसरं बघ, थोडस तिरकं येते माझे, परत मी जरा रफ करते, व्यवस्थित एका लाईन्स मध्ये यायला पाहिजे. आता एक एक शाळेमध्ये म्हणतात की तुम्ही काय करायला पाहिजे, कर्कटकच्या साह्यानंच काढलं पाहिजे. आपल्याला 5.2 कुठे येणार आहे डिस्टन्स, जरा मी स्केलचा वापर करून बघते आधी. 5.2 ठीक आहे, ह्या पॉईंटनुसार आपण इथं काय करूया, एक म्हणजे आपल्याला करेक्ट पॉईंट मिळतील. हा इथं
आता काय करूया, कंपास घेऊया. कंपास याच्यावर ठेवायचं, हे डिस्टन्स 5.2 आहे आणि या पॉइंटवरून इथं पण काय करायचं 5.2. आणि आता ह्या दोन्ही लाईन सेगमेंट्स काय करायचे, जोडायच्या. तुमच्या पुस्तकामध्ये ते चुकले, हे ही काढली आपण कॉर्ड. कॉर्ड कशी काढली आपण कंपासच्या सहाय्याने सगळ्यांना समजलं. हे डिस्टन्स किती आलं, 5.2 सेंटीमीटर. मी परत एकदा सांगते बघा, आपण कंपासमध्ये 5.2 घ्यायचं. मी आधी काय केले, खालून काउंट करत गेले. काउंट केल्यानंतर मी काय केलं, जिथं 5.2 येईल तिथं काय करायचं, फक्त पेन्सिलने फेंट पॉइंट केले, त्याच्यावरती कर्कटक ठेवलं बरोबर. कंपासमध्ये काय ठेव, कंपासमध्ये 5.2 डिस्टन्स घेतलं, इथे एक आर्क केला, ह्या पॉइंट वरून काय केलं, ह्या साईडला आर्क केला. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोन लाईन्स मधून आपल्याला ह्या कॉर्ड पीक्यू मधून दोन आपल्याला काय करायचे, टँजन्स ड्रॉ करायचे आहेत. हा मग आता टँजन्स ड्रॉ करायचे तर मी काय करते, इथं काय सांगितलंय की त्यांनी क्वेश्चन्स काय आहे बघा, ड्रॉ अ सर्कल ऑफ अ रेडियस 3.3 सेंटीमीटर, ड्रॉ अ कॉर्ड पीक्यू इज अ 6.6 आहे, ते रॉंग आहे. 6.6 न घेता आपण किती घेतलं, 5.2 सेंटीमीटर. ड्रॉ द टँजंट टू द सर्कल द पॉइंट पी अँड क्यू अँड राईट युअर ऑब्झर्वेशन. आता याच्यामधून आपल्याला काय करायचे की टँजंट्स ड्रॉ करायचे. आता हा पी पॉइंट मिळालाय, मग मी इथून काय करणार आहे, सेंटर पासून एक लाईन्स काय करते, ड्रॉ करते. कारण इथं कसं म्हणलं नाही की सेंटरचा वापर करा असं म्हणलेलं नाही. हे IMPF हे बोर्डाला आलेलं होतं, जुन्या सिलेबसमध्ये पण हे गणित आहे, त्यामुळे IMP करा. आणि तसंच ह्या सेंटरपासून इथं क्यू पॉइंट मधून जाणारी एक लाईन सेगमेंट ड्रॉ केली. लाईन सेगमेंट ड्रॉ केली, आपल्याला टँजंट काढायचे. आता पी हा ह्याच्यावरती आहे सेंटरवरती, त्याच्यावरून मी काय केलं, या साईडला एक आर्क केला, या साईडला एक आर्क केला, परत डिस्टन्स वाढवलं. डिस्टन्स वाढवल्यानंतर काय करायचं, वर एक आर्क खाली एक आर्क, ह्या पॉइंट मधून इथे एक आर्क. ठीक आहे, आणि ह्यातून जाणारी लाईन्स काय करायची, ड्रॉ करायची. बघा ती बरोबर एक्झॅक्टली कशामधून जाते, आपली पी पॉइंट मधूनच जायला पाहिजे. ही झाली टँजंट पी मधून. जसं आपण पीच्या बाबतीत केलंय तसंच आपण क्यूच्या बाबतीत करूया. मी इथं काय केलं, एक डिस्टन्स कमी घेतलं, डिस्टन्स कमी घेतल्यावर ह्या साईडला एक अर्क केला, ह्या एक साईडला अर्क केलेला आहे. डिस्टन्स वाढवा, वर एक अर्क, परत खाली एक अर्क केला, ह्या एक साईडला अर्क, ह्या एक साईडला अर्क. आणि सेम मगाच्यासारखं ह्यांच्यामधून जाणारे आपल्याला काय करायचे, लाईन सेगमेंट्स ड्रॉ करायची आहे. अशा पद्धतीने एकमेकांच्या जरी लाईन्स गेल्या तरी काही चुकत नाही. बरीचशी मुलं म्हणतात, मॅडम ह्याच्यात इंटरसेक्ट होत आहे, हे ह्याच्यात इंटरसेक्ट होत, काही अडचण नाही. आपल्याला फक्त काय बघायचं आहे, टँजंट हे आले का नाही, समजलं. IMP करा या क्वेश्चनला, ही काढले ती रेडियस कळलं, नाही तर बरेच म्हणते हे काय काढलेलं, ही रेडियस काढली आहे, किती सेंटीमीटरचा सर्कल काढलंय हे कळायला पाहिजे. ठीक आहे.